दोंडाईच्या येथील दोन गटात झालेल्या वादातील संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाई केली जाईल असा विश्वास आज जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी व्यक्त केला. या प्रसंगी जमावावर गोळीबार करणाऱ्या येथील पोलीस अधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी जमावाने केली. दोंडाईच्या येथील अल्पवयीन मुलीच्या छेडखानी प्रकरणातील संशयितांच्या बचावासाठी बुधवारी रात्री जमाव पोलीस स्टेशनवर येऊन धडकला. त्यांनी संशयितांना सोडून द्यावे अशी मागणी केली. याची समजूत पोलिसांनी घातली, मात्र कोणीही ऐकण्याच्या तयारीत नसल्या कारणाने त्यांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला, मात्र या गोळीबारात एकाच गोळी लागली असल्याने तो जखमी झाला. त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. व दुसरीकडे या विषयातून दोन गटात झालेल्या वादात एकाचा मृत्यूही झालाय. या दोन्ही प्रकरणातील संशयित आरोपी तथा पोलिसांच्या ताब्यात असलेले व जे फरार आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना अटक करू असा विश्वास देत जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी जमावाची समजूत घातली. काल दिनांक 31 मार्च 2021 रोजी दोंडाईच्या पोलीस स्टेशनमध्ये 1354 विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामधले दोन आरोपी पोलीस स्टेशनने ताब्यात घेतले होते. सायंकाळी त्यांना मेडिकलला नेत असताना काही त्यांचे नातेवाईक आणि काही लोक इथे जमा झाले आणि त्यांनी वादावादी करायला सुरुवात केली. त्यानंतर मॉब थोडासा ॲग्रेसिव्ह झाला आणि पोलीस स्टेशनवरती दगडफेक सुरू केली. त्यामध्ये आमचे दोन अधिकारी 3 कर्मचारी देखील जखमी झालेले आहेत. तर आणि हा जो मॉब आहे त्यांनी आमच्या ताब्यातले 2 आरोपी देखील पळवून नेले. सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी PI फायरिंग करायला लागली. त्याच्यामध्ये त्यांनी 2 राऊंड फायर केलेले आहेत. त्यामध्ये एका व्यक्तीला मांडीवरती गोळी लागलेली आहे. त्याच्यावरती वैद्यकीय उपचार सुरू आहेत आणि त्या या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहोत. तसंच कालचीच दुसरी घटना अशी होती की इथलं जे कॉटेज हॉस्पिटल आहे, सिव्हिल गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, तर त्यामध्ये त्याच्या गेटवरती दोन गट एकमेकांसमोर आले होते आणि त्याच्यामध्ये भरपूर वातावरण माछामाची झाली आणि त्यामध्ये मारामारी देखील झाली. तर एका व्यक्तीच्या डोक्यामध्ये लाकडाने वार केल्यामुळे त्याला इंजुरी झाली आणि त्यामध्ये तो मरण पावलेला आहे. तर त्या व्यक्तींची नावं निष्पन्न झालेली, ज्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि त्यांच्या विरुद्ध 302 गुन्हा देखील दाखल करायला आहे आणि पोलीस त्याच्यावरती कारवाई करतात.